दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 113 नांदगाव विधानसभा मतदारसंघात आज मतदानाच्या वेळी दिवसभर घडलेल्या घटनांप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्याची कार्यवाही सुरू आहे. याबाबत ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तक्रारीवरून काही गाडी थांबवण्यात आली होती, त्याबाबत पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप केला आणि ते फ्लाइंग स्पॉटच्या माध्यमातून ते चेकिंग केलं जात आहे. ती गाडी बघतोय आम्ही, अद्याप पाहिजे काही आक्षेप आढळला नाही, परंतु तशा प्रकारची तक्रार होती आणि बूथच्या बाहेर थोडी गर्दी झाली होती. ते या ठिकाणी फोर्स वाढवण्यात आलेला आहे आणि जी गर्दी थोडीफार झालेली होती ती पांगवण्यात आलेली आहे. आणि माझं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी शांततेने मतदान करावं आणि जर का कुणी बूथच्या बाहेर गर्दी किंवा गोंधळ असा करण्याचा या परिसरात इतरत्र प्रयत्न जर का केला गेला तर बळाचा वापर केला जाईल हे मी स्पष्ट सगळ्यांना निदर्शनास आणून दिलेलं आहे. तरी नागरिकांनी शांततेने मतदान करावं, कुणी काही गोंधळ वगैरे करत असल्यास त्याबाबत बळाचा वापर केला जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत कुणालाही कायदा हातात या परिसरात किंवा नाशिक ग्रामीणमध्ये येऊ दिला जाणार नाही. धन्यवाद. थँक्यू. नांदगाव शहरात गुरुकृपा महाविद्यालयाजवळ आज सकाळी काही मतदारांची एकाच ठिकाणी गर्दी झाली होती. यावरून दोन उमेदवारांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकी प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येत आहे. तसेच बाहेरील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. साकोरेगावात घडलेल्या वाहनावरील हल्ल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलीस बळाचा सौम्य वापर करण्यात आलाय. नांदगाव मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. नांदगाव मतदारसंघातील घटनांवर जिल्हा प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे, त्यामुळे कायदा हातात घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. तसे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिला आहे. आज मतदानाच्या दिवशी नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव मतदारसंघामध्ये दोन घटना घडलेली आहे. पहिली घटना जी मीडियावर दाखवलेली होती ती होती ज्यामध्ये दोन उमेदवार होते त्यांच्या आपसात भांडण झाली, चकमक झाली होती असा दृश्य दाखवण्यात आला होता. मी मीडियाला आणि सर्वजणांना सांगू इच्छितो की त्या विषयामध्ये जे आहे ते जे संबंधित गुन्हे जे असतात ते दाखल करण्यात आलेले आहे. त्यामध्ये मतदारांना थांबवणे किंवा गर्दी करणे जे काही आपले लोकप्रतिनिधित्व नियम अधिनियम मध्ये आणि त्याच्यासोबतच जे पोलीसच्या अधिनियम मध्ये जे गुन्हे असतात ते दाखल करण्यात आलेले आहे. आणि दुसरा जे विषय होता एक मीडियावर दाखवण्यात आलेली एक बातमी होती ज्यामध्ये साकोरा गावमध्ये गाडी थांबवलेली होती, दोन गाडी थांबवलेली होती आणि एक जमाव तयार झाला होता. या विषयाबद्दल पण मी मीडियाला आणि लोकांना सांगू इच्छितो की ह्यामध्ये सुद्धा ताबडतोब पोलीस तिकडे पोहोचलेली आहे आणि संबंधित जे गुन्हे आहे त्याच्याशी संबंधित ते दाखल करण्याची कारवाई होत आहे. ह्याच्यासोबत मी लोकांना आवाहन करून इच्छितो की निर्भीकपणे आपण मतदान करावा, कारण पोलिंग बूथवर कुठेही काही घटना झालेली नाही आहे आणि शांतीपूर्ण वातावरणामध्ये पोलिंगची जी आहे मतदानाची प्रक्रिया चालू आहे. आणि त्याच्यासोबतच पोलीस जे आहे स्वतः पोलीस अधीक्षक साहेब सुद्धा नांदगावमध्ये आहे आणि ते स्वतः स्थितीवर लक्ष देत आहे. सो कोणालाही ह्यामध्ये घाबरण्याची गरज नाही आहे. आपण सर्वजण जे आहात ते आपला मतदानाचा अधिकार चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त संख्येमध्ये वापरावा. धन्यवाद. दक्ष न्यूज प्रतिनिधी नाशिक.